ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, आताच्या घडीची मोठी बातमी हाती येते. कुख्यात गुंड बंटी उर्फ भावेश राऊतवर MPDA खाली एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बंटी उर्फ भावेश राऊतवर तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामध्ये दंगा, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरवर हल्ला करणे, खंडणी मागणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यास राऊत याने खंडणी मागितल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. या बातमीमध्ये येथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.